आज पूर पट्ट्यातील आपल्या ऐरणजी पुरावरती आपण इथं आलेलो आहोत. आज इथली आपण परिस्थिती पाहण्यासाठी कलेक्टर असतील, शिव असतील, एसपी असतील, आयुक्त असतील, समाजाला आपण इथं उपस्थित राहिलेलो आहोत. आणि ह्या दृष्टिकोनातून आता पाण्याची पातळी जरी कमी असली तरी सुद्धा वाढायची चान्सेस आहेत, कारण कोयनेमध्ये रात्री पाऊस खूप झालेला आहे. 7 TMC पाणी वरून सोडतील दुपारी 4 वाजता, ते पाणी आलं म्हणजे 20 तास लागतील त्याला. ते जर पाणी आलं तर पातळी वाढायची चान्सेस आहेत, त्यामुळं प्रशासनानं सज्ज राहावं असे आम्ही आदेश केलेले. आणि ज्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं त्या ठिकाणी शिफ्टिंगची प्रोसेस करावी. आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा अटमध्ये राहू नये, की आपण परिस्थितीवर गेलो आपण तर आपल्याला प्रोसेस चालू करावी लागेल. त्यापेक्षा आपण आदेश दिले परिस्थितीनंतर आपण ॲक्सिडेंट आपण सगळ्यांना आधार देण्याचा निश्चय प्रयत्न करतोय. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त टप्प्यातल्या सगळ्यात नागरिकांना माझा आपण कुठं करू नका, सांगलं तेवढं तुम्ही ऐकलं तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला बरंच काही साध्य करता येईल. आपण हट्ट केला बसलं तर परत प्रशासनालाही त्रास होतो, तुम्हालाही त्रास होतो. त्यामुळे जे प्रशासन सांगेल त्या पद्धतीनं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था तिथे केली जाईल. जनावर असते त्यांच्या चारा पाण्याची, आपल्या भोजनाची व्यवस्था, आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काळजी घेतली जाईल. त्या पद्धतीनं प्रशासनाला आपण आदेश दिले जाईल. त्या दृष्टिकोनातून जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं. पूर येऊ नये, आता पातळी बघितली तर आपली 30-35 पर्यंत जाते. पण पांडुरंगाला विनंती हेच करेन की इथंच थांबू, आता ह्याच्यावर नेऊ नकोस. पांडुरंगाला मी विनंती करतो.